चार दिवस माझं म्हणजे झोपणं त्या एस टी स्टँडवरती झालं होतं एस टी स्टँडचे भिकारीसुद्धा चांगल्या पद्धतीने मला तिथे ओळखत होते एक वडापाववाला होता त्यांनी सुद्धा भज्याचा चुरा जो शेवटला राहतो तो खाऊन सुद्धा मी जगलेलो आहे घेऊन मी फेसबुकला ज्यावेळी व्हिडिओज बनवत होतो स्टार्टिंगचे व्हिडिओना एवढा बॅड रिस्पॉन्स होता लोक मला म्हणायची तू दुबईत राहतोय तुला इंग्लिश हिंदी येतं का नाही इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनव किंवा आपल्या मराठी जी भाषा आहे ती प्रमाणित वापर बरेच कमेंट्स कमेंट्समध्ये अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत काही लोकांनी शारजाच्या प्रिन्सकडे मी एक हेल्पर म्हणून लागलो होतो हेल्पर पासून ते हेडशेपची ही जर्नी आहे ती नऊ वर्षाची आहे नमस्कार मी सागर जाधव जय महाराष्ट्र आणि धुरळ ऐकल्यानंतर फक्त ची लाईव्हच तुम्हाला आठवत असेल पण आज त्या सागर जाधव ते यशजे लाईव्ह पर्यंतचा प्रवास तुम्हाला मी स्पष्टपणे आणि सविस्तर रूपात सांगणार आहे मला वाटतंय तुम्हाला हे सगळं ऐकायला आवडेल आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज इथंपर्यंत आहे आणि एस जे ओळख कशी होती तर सुरुवात करूया आपण या जो स्टॉकच्या एपिसोडला खर तर गरीब परिस्थिती असेल ही सगळ्यांच्या पाचवीला पुजलेलंच आहे तसं म्हटलं तर मिडल क्लास असेल गरीबी म्हणजे गरीब कुटुंबातून येणारी जेवढी पण लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीची कंडिशन असते शिक्षण आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यावेळी माझ्या पण घरची अशीच कंडिशन होती आणि तुम्ही जोपर्यंत तुमच्या रोडला निघत नाही किंवा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला रोड सापडत नाही जसं माझ्या बाबतीत झालंय एस टी चुकली स्टँडवर अशा पद्धतीचं काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आणि ज्यावेळी दक्षिणाची नोट असते या दक्षिणेच्या म्हणजे जी काही नोटा असतात या नोटा घेऊन म्हणजे तब्बल ओनली साडेचारशे रुपये अशा पद्धतीची रक्कम घेऊन आपण घरातून बाहेर काय पडतो आणि कराडच्या बस स्टॉपवरती काय जातो आणि तिथं हा प्रसंग घडतो जसं की एसटी चुकली स्टँडवर मला जायचं असतं पुण्याला पण मी जातो सावंतवाडीला कारण बोर्ड उलटा वाचतो आणि आपण ज्यावेळी एखाद्या चुकीच्या रोडवरती जातो पण तोच एखादा चुकीचा रोड आज सागर जाधवचा एस जी पण बनवू शकतो ही ताकद खरं तर तुम्ही बाहेर पडल्यानंतरच बघायला मिळते गरीब परिस्थिती असल्यामुळे आईला कॅन्सर बऱ्याच गोष्टी आणि घरात पैशाची म्हणजे पूर्ण चंचन म्हणजे तुटवडा मी ज्यावेळी कराडमधून सावंतवाडीला पोहोचलो आणि मला जायचं होतं पुण्याला पण मी पोचलो सावंतवाडीला अशा पद्धतीचा हा प्रवास करत असताना त्या ठिकाणी मला अक्षरशः मायडे होते साडेचारशे रुपये त्यातले मला दीडशे रुपये जवळजवळ एस टीचा चार्ज गेला होता तिकीटचा चार्ज गेला होता मला तिकडे खायला पियला खूप कमी पद्धतीनं म्हणजे अवेलेबल आणि खूप कमी पद्धतीनं पैसे सुद्धा माझे कमी होते त्यामुळे मला थोडंसं ऍडजस्ट करायचं होतं आणि एस टी स्टँडवर झोपत असताना चार दिवस माझं म्हणजे झोपणं त्या एस टी स्टँडवरती झालं होतं एस टी स्टँडची भिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मला तिथं ओळखत होते एक वडापाववाला होता त्यांनी सुद्धा भज्याचा चुरा जो शेवटला राहतो तो खाऊन सुद्धा मी जगलेलो आहे आणि त्यानंतर ज्यावेळी मी हे शिक्षण करत होतो किंवा मी एका हॉटेलला रूम बॉयचा जॉब करत होतो तो मी नाईटला करत असताना मी स्कूल पण किंवा कॉलेज पण जॉईन केलं होतं आणि सकाळच्या वेळेत एक दोन तासामध्ये मी पेपर टाकायची पण कामं करायचो त्यामुळं सावंतवाडी हे कोकणातलं जे शहर आहे ते माझ्यासाठी म्हणजे माझी कर्मभूमी म्हटलं तर काय हरकत नाही आणि तिथून आ, एका मेंबरची म्हणजे तो दुबई रिटर्न असल्यामुळे त्याच्याबरोबर माझी काही प्रमाणात ओळख होती त्याने मला सगळी प्रोसेस सांगितली होती की अशा पद्धतीनं दुबईला तुला जावं लागेल त्या पद्धतीनंच मी विजा आणि तिकीट्स आणि ह्या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर मी तिकडे पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर मी शार्जाच्या प्रिन्सकडे अजूनसुद्धा मी तिकडेच काम करतो शारजाच्या प्रिन्सकडे मी एक हेल्पर म्हणून लागलो होतो हेल्परपासून ते हेडशेपची ही जर्नी आहे ती नऊ वर्षाची आहे आणि त्यानंतर फेसबुकवरचा प्रवास चालू झाला फेसबुकवरती मित्रांना जॉईन व्हायचं आहे म्हणून मी फेसबुक जे काही चालू केलं होतं एस जे लाईफ ज्यावेळी चालू झालं त्यावेळी फेसबुक हेच माध्यम होतं मी ज्यावेळी दुबईमध्ये गेलो होत्या फेसबुक हेच माध्यम होतं की मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेन आणि सगळ्यांना कनेक्ट मी राहू शकेन त्याच्यासाठी मी फेसबुक हाच प्लॅटफॉर्म निवडला आणि तिथे अशा पद्धतीची जी सुरुवात झाली की सात आपल्या पर्सनल अकाउंटवरून लाईव्ह करणं आणि काही प्रमाणात बारा आणि तेरा व्ह्यूज येणं खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती चार आणि पाच कमेंट्स येणं आणि त्या कमेंट्सना रिप्लाय देणं माझ्यासाठी ती करमणूक होती सुट्टीचा दिवस मी अशा पद्धतीनं घालवायचो पर्सनल अकाउंटवरून लाईव्ह व्हिडिओ करायचो पण डोक्यात आलं की लोक जास्त जॉईन होत नाही आहेत पर्सनल अकाऊंटला पाच हजारपेक्षा आपल्याला जास्त लोक जॉईन होत नव्हती त्यामुळं मग मा सगळी माहिती काढली फेसबुकवरती एक पेज तयार केलं आणि त्याचं नाव होतं एस जे लाईव्ह दुबई आणि एस जे लाईव्ह दुबई याचा अर्थ असा आहे की सागर जाधव लाईव्ह इन दुबई म्हणजे लाईव्ह दुबईमधून येतोय जस्ट हे सिंपल फंडा होता गावाकडची भाषा देसी लँग्वेज आणि तो तडका आणि तो धुरळा तो तुम्हाला आवडला आणि तुम्ही मला इथंपर्यंत घेऊन आला लाईव्ह व्हिडिओ हा कन्सेप्ट डोक्यात घेऊन मी फेसबुकला ज्यावेळी व्हिडिओज बनवत होतो स्टार्टिंगचे व्हिडिओना एवढा बॅड रिस्पॉन्स होता लोक मला म्हणायची तू दुबईत राहतोय तुला इंग्लिश हिंदी येतं का नाही हिंदीमध्ये व्हिडिओ बनव इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनव किंवा आपल्या मराठी जी भाषा आहे ती प्रमाणित वापर पण माझा जो तडका होता माझ्यात जे टॅलेंट होतं त्याच टॅलेंटनी मला पुढे जायचं होतं आणि मी बऱ्याच या गोष्टींचा सामना केला मला लोक बरेच कमेंट्स कमेंट्समध्ये अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत काही लोकांनी आणि तशा म्हणजे तसे प्रसंग माझ्याकडे आहेत पण पण मागे नाही सरलो कंटिन्यू करत गेलो आप ज्या लोकांना या सगळ्या म्हणजे थोडा गर्व होता महाराष्ट्र आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीचा जो गर्व जे लोक बाळगत होती त्या लोकांनी सपोर्ट आणि उचलून पकडलं आणि समाजकार्य करत असताना फेसबुकच्याद्वारे आपण दुबईमध्ये बऱ्याच मराठी इव्हेंट आणि किंवा मराठी जेवढे सण उत्सव आहेत आपण सेलिब्रेशन करत असतो शिवजयंतीपासून ते पूर्ण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापर्यंत तर हे हे पण एक आपण नो नवीन दुबईमध्ये जी डीलाइवच्या मार्फत आपण चालू केलं होतं आणि त्याला पण खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स येतो आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी म्हणजे एच डीलाईच्या मा मार्फत आपण समाजापर्यंत पोहोचवतो आहे दुबईतल्या नवीन नवीन गोष्टी असतील दुबईत गल्लीन बोळ आपण लाईव्ह व्हिडिओ करतोय आणि त्याच्यातून लोकांचं मनोरंजन करतोय लोकांना नवीन नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतोय ज्यावेळी मी इथं म्हणजे देवा देवाऱ्यातून दक्षिणेचे पैसे घेऊन मी घरातून बाहेर पडलो सावंतवाडीपर्यंतचा प्रवास आणि तिथे केलेला जॉब त्यानंतर घेतलेलं शिक्षण आणि परत दुबईपर्यंतचा प्रवास त्याच्यानंतर सोशल मीडियावरती लोकांशी संवाद साधण्यासाठी एक खास प्लॅटफॉर्मचा म्हणजे आपण फेसबुकचा यूज करणं आणि इथंपर्यंत म्हणजे चार लाखपर्यंत आता फॉलोअर्स आपले होत आहेत आणि तुमचं प्रेम या सगळ्या गोष्टींमुळं आज एस जे वनला आहे खरं तर आणि त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचं खरं तर महत्त्वाचं धन्यवाद मला सगळ्यांना सा हेच सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही मग तुमच्याकडे जोश तर हवाच जसं की जोश टॉक जोश तर तुम्हाला हवाच आणि जोशसाठी तुम्हाला घरातून तर बाहेर पडावं लागेल आणि तुम्हाला सक्सेस हवं तर या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि जोश टॉकनी मला इथे थोडीशी का होईना बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका